अभिजीत पाटील यांना शरदचंद्रजी पवार साहेबांनी दिला कानमंत्र। कल्याणराव काळे यांच्याबरोबरच्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याची माहिती। सोलापूर जिल्ह्यातील तिचे प्रतिष्ठित समाजाला जाणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील पश्चिम भागातील सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याची बिगुल 2 दिवसांपूर्वी वाजल्यानंतर आज मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पंढरपुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडल्याची माहिती मिळत आहे। यावेळी उद्योगपती अभिजीतबा पाटील, कल्याणराव काळे, भगीरथ भालके, गणेश पाटील याचबरोबर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक धनंजय काळे, नंदकुमार बागल व रायप्पा हरणवळ हे सर्वजण उपस्थित असल्याची माहिती मिळत असून यामध्ये शरदचंद्रजी पवार साहेब यांनी सर्वांची भेट घेतली असून यामध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्योगपती अभिजीतबा पाटील यांना दस्तूर खुद्द शरदचंद्रजी पवार साहेबांनी सहकार शिरोमणीसाठी कानमंत्र दिल्याचे बोलले जात आहे। याचवेळी कल्याण काळे, भगीरथ भालके, गणेशदादा पाटील यांची शरद पवार साहेबांची चर्चा झाल्याची खात्रीलायक वृत्त असून यामध्ये सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आपण सज्ज रहावे व निवडणुकीसाठी मैदानात उतरावे असे सांगितल्याचे यावेळी त्यांच्या निकटवर्तीयातून सांगितले जात आहे। याचवेळी पंढरपूर तालुक्यातील समजल्या जाणाऱ्या सहकार शिरोमणी साखर कारखान्यासाठी अभिजीतबा पाटील व त्यांचे सर्व समर्थक हे निवडणूक लढवणार असल्याचे 1-2 दिवसांमध्ये पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे।